नमस्कार, मी ॲडवोकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स। सर्वच पालकांचं आजच्या या लाईव पॅरेंट्स टीचर्स स्टुडंट्स मीटिंगमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो। गेल्या 2 वर्षापासून शाळा आणि कॉलेजेस हे ऑनलाईन ऑफलाईन या पद्धतीने त्या ठिकाणी चालत आहेत। मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपल्याच संस्थेच्या नाही, महाराष्ट्राच्या नाही, भारत देशाच्या नाही, तर जवळजवळ संपूर्ण जगाचा जर विचार केला तर शिक्षण पद्धती खूप मोठ्या प्रमाणावरती ऑनलाईनमध्ये त्या ठिकाणी बदलली। अनेकांचं नुकसान झालं, अनेक जे विद्यार्थ्यांना परीक्षा ऑफलाईन नकोच होत्या त्यांच्या त्या ऑनलाईन झाल्या, त्याच्यामुळं जे मार्क पडायला पाहिजे होते त्याच्यापेक्षा अनेक जास्त पटीनं मार्क ह्या विद्यार्थ्यांना पडले। आणि मग एकंदरीत कुठंतरी फायदे आणि तोटे हे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये दिसल्या। माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी शिक्षण जी व्यवस्था आतापर्यंत ऑनलाईन चालली मागच्या 2 वर्षामध्ये, त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणावरती मला त्या ठिकाणी दिसत आहे। कारण जे फिजिकली शिकवलं जातं, ज्या वेळेला फिजिकली आपण शिकवत असतो त्यावेळेला विद्यार्थी त्यांच्या अडीअडचणी या शिक्षकांना विचारत असतात, त्याचबरोबर त्या सोडून घेतल्या जातात, पालक सभा होतात, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम संस्था, शिक्षक, मुख्याध्यापक, प्रिन्सिपल्स किंवा पालक मिळून त्या ठिकाणी करत असतात। आणि मग ह्याच्यातल्या काहीच गोष्टी झाल्या नाहीत। 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल मिळाले नाहीत, 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत, BSc च्या विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत, लॉच्या विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत, आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत, डॉक्टरचे जे काही होते त्यांचे कॉलेजेस त्याच पद्धतीनं झाले। म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर प्रॅक्टिकल नावाची गोष्टच ही त्या ठिकाणी झाली नाही। आता नर्सिंग कॉलेजेसमध्ये नर्सिंगचं प्रॅक्टिकलला नर्सिंग कॉलेजेस ज्या वेळेला बंद होते त्यावेळेला तुम्ही तिथे, आता तुम्ही मला लाईव्ह बघताय, मी इथे इंजेक्शन टोचवलं तर त्यांना कळणार नाही तिकडनं इकडे कसं इंजेक्शन टोचवलं पाहिजे। डॉक्टर घरात बसून तर ऑपरेशन करू शकत नाही किंवा शिकू शकत नाही। बांधकाम शिकणारा विद्यार्थी घरात बसून बांधकाम कसं करायचं हा शिकू शकत नाही। घरामध्ये बसून ॲपरेटसला तुम्ही हात लावू शकत नाही की हा प्रयोग असा तो प्रयोग असा। ह्याच्यामुळे जे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले हे खूप मोठ्या प्रमाणावरती जास्त झाले। खर तर एकंदरीत सुरुवातीच्या कालावधीमध्ये शाळा कॉलेजेस बंद ठेवणं गरजेचं होतं, परंतु नंतरच्या कालावधीमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणावरती जे नुकसान त्या ठिकाणी भोगावे लागले। कारण जे विद्यार्थी शाळा आणि कॉलेजेसमध्ये येत नव्हते ते काही घरातच बसलेले नव्हते, ते फिरायला गेले, पिक्चरला गेले, हॉटेलला गेले, नातेवाईकांना भेटले, मित्रमैत्रिणींना भेटले, मोठमोठ्या ज्या सोसायटीच्या सोसायटीमध्ये 200 पेक्षा जास्त फ्लॅट आहेत, ज्या सोसायटीला क्लब हाऊस आहे, हजार फ्लॅटचे सोसायटीज आहेत नरेवाडगाव धायरी आंबेगाव भागामध्ये, त्या ठिकाणी ते विद्यार्थी क्लब हाऊस मध्ये जात होते। 200 फ्लॅट म्हणलं तरी 400 पोरं झाली, एका घरात 2 पोरं म्हणलं तरी 100 सोडून द्या 300 पोरं झाली। शाळेमध्ये संख्या किती असते आणि आपल्या एका बिल्डिंग मध्ये संख्या किती याचा जर विचार केला हे खूप मोठ्या प्रमाणावरती गणित हे शिक्षण व्यवस्थेचं एक माझ्यासारख्या पर्सनल व्ह्यू, हा संस्थेचा व्ह्यू नाही किंवा हा कोणताही अधिकृत व्ह्यू नाही, हा माझा पर्सनल वैयक्तिक माझं मी म्हणणं या बाबतीतलं त्या ठिकाणी मांडलं की पोरं तर घरात बसली नाहीत, त्यावेळेला त्यांना काहीच झालं नाही, परंतु शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना याचं म्हणलं की खूप मोठ्या प्रमाणावरती अडीअडचणी निर्माण होत होत्या। आणि परंतु ह्याचा जे परिणाम झाला, आज जे मुलं 2 वर्षांनी शाळेमध्ये येत आहेत, जे विद्यार्थी ज्युनियर केजीला होते ते विद्यार्थी दुसरीला चालले,
जे सीनियर केजीला होते ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता त्यांनी तिसरी चौथीला त्या ठिकाणी वाचायला सुरुवात केली. जे विद्यार्थी बीकॉमला होते टीवायला ते घर बसल्या बसल्या एमकॉम झाले. जे विद्यार्थी बी इंजिनिअरिंगला होते ते घर बसल्या बसल्या मास्टर ऑफ इंजिनिअरिंग एमई त्यांचं घर बसल्या बसल्या त्या ठिकाणी झालं. दोन दोन वर्षाचा कोर्स, तीन वर्षाचा नर्सिंग असतं, त्याच्यातले दोन वर्ष घरात बसून पूर्ण घरातल्या घरात बसून जीएनएम पासून त्या ठिकाणी निघून गेली. त्यावेळेला मला असा प्रश्न पडतो की आपण आपली जी विद्यार्थी फक्त पुढे ढकलल्याचं म्हणून जे पुढे ढकलले त्याचा फायदा या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये होणार आहे का, त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना हा सगळा फायदा होणार आहे का, हा विचार तुमच्या आणि माझ्यासारख्या माणसाला त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आज ज्या वेळेला आपण विचार करतोय त्यावेळेला आज या ठिकाणी अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही पाहिलं, मी स्वतः लॉचा विद्यार्थी आहे, या लॉ फॅकल्टीमध्ये कधीच याची जी संख्या आहे ही मॅक्झिमम पुणे युनिव्हर्सिटीची, पुणे नगर नाशिक तीन जिल्ह्याची पोरं ही सेकंडरी किंवा हायर सेकंडरी क्लास मध्ये असायची. या वर्षीचं जर आपण पाहिलं तर मॅक्झिमम पोरं ही फर्स्ट क्लास मध्ये. अशीच काहीतरी गत ही आपल्याला झालेली दिसते. दहावी बारावी शंभर शंभरच्या शंभर शंभर टक्के निकाल लागले. ज्या विद्यार्थ्यांना नीट काय येत नाही ते विद्यार्थी 90-95% पाडायला लागले. हे कुठंतरी चुकीची झालेली गोष्ट हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. आणि पालकांनी सुद्धा एक गोष्ट लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे की किती विद्यार्थी पास झाले हा विचार तुम्ही करा. नोकऱ्या तेवढ्या बाजारात उपलब्ध आहेत का? विद्यार्थी किती पास झाले ज्यांची कॅपॅसिटी नव्हती ते सुद्धा विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये पास झाले. नोकरी लागताना मार्कांच्या बेसिस वरती नोकरी लावायची म्हटलं तर हुशार विद्यार्थी पण तिथंच आहे, ढळ विद्यार्थी पण तिथंच आलेला आहे. त्यावेळेला तुमच्या आणि माझ्यासारख्या माणसाला त्या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे की आपण काय पद्धतीचं एज्युकेशन या दोन वर्षामध्ये संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये देण्याचं काम हे त्या ठिकाणी झालंय. आज हा विचार करत असताना अजून एक विचार माझ्या डोक्यामध्ये येतो, तो म्हणजे की आताचे जे विद्यार्थी आहेत जे दहावीला गेले या विद्यार्थ्यांना यांचं स्वतःचं नाव लिहायचं विसरलेले आहेत. राष्ट्रगीत विसरले, प्रार्थना विसरले, प्रतिज्ञा प्लेज विसरले. एवढंच नाही हे विद्यार्थी त्या ठिकाणी शिस्त सुद्धा विसरलेले आम्हाला या एक महिन्याच्या कालावधीमध्ये आढळून आलेला आहे. अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी दंगा मस्ती करतात. दोन वर्ष घरामध्ये कोंडलेली होती, शाळेचा त्यांना गंध नव्हता. आता शाळेमध्ये आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती मस्ती वाढलेली आहे. कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा तोच परिणाम आहे. विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावरती डिसिप्लिनला प्रॉब्लेम करतायत सगळ्याच संस्थांमध्ये, हे आम्हाला त्या ठिकाणी दिसत. एवढंच नाही, आज जर आपण विचार केला हे जे सगळे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना स्वतःचं नाव लिहायला प्रॉब्लेम आहे. आता जे दहावी आणि बारावीला मुलं आहेत यांना पेपर लिहायला लावले तर पहिली जी प्रिलियम झाली याच्यामध्ये अक्षरशः हिलेरियस लेवलचे पेपर्स या लोकांकडनं लिहिण्यामध्ये आले. एकतर स्पीड मॅच झाला नाही, लिहायची त्यांना सवय राहिली नाही, म्हणून महाराष्ट्र शासनाने आता फक्त 30 मिनिटाचा कालावधी वाढवून दिलेला आहे. परंतु सगळ्यांनी एक गोष्ट लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे की फक्त 30 मिनिटं वाढवून मिळणार आहे, या 30 मिनिटांमध्ये 2 वर्षाचा गॅप तुम्ही भरून काढू शकताय का? हा विचार आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ही अडचण मोठ्या प्रमाणावरती आपल्याला त्या ठिकाणी येते. विद्यार्थ्यांना लिहायला आणि वाचायला सुद्धा प्रॉब्लेम हा त्या ठिकाणी येत आहे. 2 वर्षामध्ये प्रार्थनेपासून ते अभ्यासापर्यंत, लिखाणापासून ते वाचनापर्यंत विद्यार्थी तुटलेले मोठ्या प्रमाणावरती दिसतात. आणि ऑनलाईन शिक्षणाची खामिया, ऑनलाईन शिक्षणाचे त्या ठिकाणी लिमिटेशन हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आज मी बोलत असताना प्रत्येक विभागाकडे त्या ठिकाणी येणार आहे, परंतु काही सूचना ह्या प्रत्येक विभागासाठी त्या ठिकाणी सामान्य आहे. त्यातली पहिली सूचना आहे ती म्हणजे की सगळे शाळा आणि कॉलेजेस त्या ठिकाणी पूर्ववत पूर्ण वेळ त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आपण चालू केलेले आहेत. ज्या 2-3 बालवाड्या आपल्याला चालू करायचे राहिलेले आहेत त्या येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये आपण त्या सगळ्या चालू करतोय. बाकी सगळेच कॉलेजेस फुल फ्लेज फुल लेक्चर्स नुसार 1% कोणत्याही पद्धतीनं विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही हे लक्षामध्ये घेता चालू केलेलं आहे.
त्याचबरोबर आपण जर या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजचा जर विचार केला, इंजिनिअरिंग डिग्री आणि डिप्लोमा आपल्या कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी कोविड सेंटर होतं, ते कोविड सेंटर गेल्यानंतर टोटल कॅम्पस सगळेच कॅम्पस पण खास करून इंजिनिअरिंगचा कॅम्पस आपण त्या ठिकाणी सॅनिटायझेशन करून घेतलेलं आहे. सगळ्यांचे सॅनिटायझेशन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू आहे, ते सध्या सुद्धा सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि सॅनिटायझेशन झाल्यानंतर तिकडे सुद्धा महाराष्ट्र शासनाने सांगितल्यानुसार आपण आपलं कॉलेज चालू केलेलं आहे. सगळे शिक्षक त्या ठिकाणी जात आहेत, लेक्चर त्या ठिकाणी होत आहेत आणि आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग आणि प्लेसमेंटवरती या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावरती भर देतोय. ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपलं त्या ठिकाणी येणाऱ्या एक आठवड्यामध्ये त्याच्यामध्ये चालू होत आहे. 200 विद्यार्थ्यांना म्हणजे इंजिनिअरिंगच्या मॅक्झिमम 100% विद्यार्थ्यांना नोकरी लावण्याचा प्रयत्न हा आपण त्या ठिकाणी करतोय. सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी येत आहेत, सगळे शिक्षक येत आहेत, त्या ठिकाणी तुमचे सगळ्यांचे प्रॅक्टिकल्स होणार आहेत. तुमचे प्रॅक्टिकलसाठी जे तुमच्या मशनरीज तयार करायच्या आहेत, 2 ते 3 दिवसामध्ये मशनरीज तयार करून आपल्याला 1 महिन्याच्या आतमध्ये ते मिळणार आहेत. कारण आताशी कॉलेज चालू झाले त्याच्यामुळे तुमचं थेरॅटिकल संपवून आपण सगळ्याच्या सगळं प्रॅक्टिकलचं कामकाज हे आपण त्या ठिकाणी चालू करणार आहे. ट्रेनिंग आणि प्लेसमेंटच्या संदर्भामध्ये आपण ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसरला त्या ठिकाणी भेटायचं आहे. आपल्या विभागामध्ये त्या ठिकाणी नॅकचं काम चालू होत आहे, त्याचबरोबर एनएसएस चालू करतोय, त्याचबरोबर कमवा शिका योजना चालू करतोय. जे विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती वाईट आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कॉलेज संपल्यानंतर त्याच्यामध्ये 3 तास कॉलेजमध्येच रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम हे आपण संस्था त्या ठिकाणी करणार आहे. तुम्ही प्रत्येकजण आपापल्या एचओडीला जाऊन भेटा, एचओडी सुद्धा हा कार्यक्रम ऐकतायत, अशा विद्यार्थ्यांची एक यादी तयार करा. तुमचे एनएसएसचे डिपार्टमेंट आणि कमोशिकाचं जे डिपार्टमेंट आहे त्याचे जे एचओडी आहेत त्यांच्याकडे त्यांना पाठवा आणि त्यांचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून घ्यायला सांगा, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या सुविधांचा वापर हा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करून घेता आला पाहिजे. तशाच सूचना एमबीए आणि पीजीडीएम कॉलेजच्या साठी सुद्धा आहेत, ज्या मी इंजिनिअरिंग साठी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. नर्सिंग डिपार्टमेंटचा आपण विचार करत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने नर्सिंग डिपार्टमेंट आपण जवळजवळ एससी आणि एसटी कॅटेगरीच्या मुलींना 100% नोकरी, आपला आतापर्यंत 100% स्ट्राईक रेट जर आपण लक्षामध्ये घेतला तर तो नर्सिंग कॉलेजचा आहे. एकही मुलगा नर्सिंग कॉलेजचा असा नाही की ज्याने ऍडमिशन घेतलंय आणि त्याला चांगल्या पद्धतीची नोकरी आपण लावून दिलेली नाही, असं एकदाही झालेलं नाही. हा सुद्धा प्रयत्न आपण खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर नर्सिंग साठी आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सांगितलेलं आहे, कॉम्प्युटरचे लेक्चर सांगितलेले आहेत, नर्सिंगच्या प्रिन्सिपलला माझं सांगणं आहे, या दोन्ही गोष्टींवरती लवकरात लवकर आपण कारवाई करणं हे तुमच्यावरती बंधनकारक आहे. आणि ज्याच्यामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी कॉम्प्युटर सरकारने सांगितलेलं नाही तरी सुद्धा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सांगितलेलं नाही तरी सुद्धा या विद्यार्थ्यांना आपल्याला द्यायचंय, जेणेकरून जे विद्यार्थी गोर गरीब शोषित दलित वंचित समाजामधून येत आहेत अशा विद्यार्थ्यांना मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी आपल्याला लावता आली पाहिजे. हा प्रयत्न आपण चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये करण्याचा मोठ्या प्रमाणावरती आपण त्या ठिकाणी करतोय. आज सिनियर कॉलेजचा विचार केला, बीए बीकॉम एमए एमकॉम बीएससी इंटरनल अँड एक्सटर्नल दोन्हीचा जर आपण विचार केला, ह्याच्यातले काही कोर्सेस इंटरनल पण चालतात एक्सटर्नल पण चालतात, काही कोर्सेस फक्त एक्सटर्नल आहेत, अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याकडे आहे. पुणे विद्यापीठाचा सुद्धा एक्सटर्नल आणि पुणे विद्यापीठाचाच आपल्याकडे इंटरनल कोर्सेस हे आपण त्या ठिकाणी रन करतो. कॉलेज पूर्ववत त्या ठिकाणी आपण चालू केलेलं आहे, त्यांचे लेक्चर्स त्या ठिकाणी चालू झालेले आहेत. आता तुमच्या सगळ्यांच्या परीक्षा आहेत, त्या परीक्षा आपल्या सगळ्यांच्या वेळेवरती त्या ठिकाणी होतील. त्याचबरोबर तुमचं सगळ्यांचं जे काही प्रॅक्टिकल्स आहेत त्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे, ते सुद्धा तुम्ही बिडकर मॅडमच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी आणि तुमचे जे प्राचार्य आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी रन करू शकताय. एवढंच नाही, आपण या वर्षीपासून बीकॉमला त्या ठिकाणी वेगवेगळ्या डिव्हिजन करणार आहेत, ज्याच्यामध्ये फक्त ज्यांना डिग्री म्हणून घ्यायची आहे त्यांची सेपरेट डिव्हिजन, ज्यांना फक्त सीएसीएस आयसीडब्ल्यूएस मध्ये पुढे जायचंय त्यांच्यासाठी सेपरेट डिव्हिजन, ज्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पुढे जायचंय त्यांच्यासाठी सेपरेट डिव्हिजन, जेणेकरून अत्यंत चांगला माहोल त्या त्या डिव्हिजन मध्ये आणि चांगल्या सुविधा देण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मदत होईल अशा पद्धतीची व्यवस्था आपण सिनियर कॉलेजसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. तुमचा जो पॅटर्न चेंज झालेला आहे, पॅटर्नला लागणारे जे लायब्ररीतले बुक्स आहेत ह्याच्या सुद्धा आपल्या ऑर्डर्स आपण मागच दिलेल्या होत्या, त्या सुद्धा बुक्स आपल्याकडे मोठ्या प्रमाणात 1000-1500 संख्येने ते बुक्स आलेले आहेत. म्हणजे जेवढं काही सरकारी नियमानुसार आपल्याला कामकाज करायला पाहिजे आणि ते सगळं कामकाज आपण चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेलं आहे ते सांगताना मला आनंद वाटतो. पॅरामेडिकल कॉलेज आपण नवीन चालू केलेलं आहे,
ज्याच्यामध्ये डीएमएलटी आणि सीएमएलटी कोर्सेस आपण त्या ठिकाणी रन करतोय, त्यांचे सगळे लेक्चर पूर्ववत चालू केलेले आहेत. किंबहुना त्यांचं जे काउन्सिल होतं त्या काउन्सिलनं लेक्चर बंद करू नका सांगितलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांना कधीही सुट्टी मिळाली नाही. आणि त्यांचं जे लेक्चर आहे ते वेळेतच झाले, तुमच्या एक महिन्यामध्ये वायवा होणार आहेत, तुमच्या परीक्षा होणार आहेत. आणि मी सगळ्याच कोर्सेससाठी सांगतो, इंजिनिअरिंग असेल मॅनेजमेंट सगळ्या कोर्सेससाठी सांगतो, आपण येणाऱ्या कालावधीमध्ये 75% अटेंडन्स सरकारी नियमानुसार अत्यंत कडकपणाने तपासून आपण ते चालू करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांची 75% अटेंडन्स नियमाप्रमाणे भरत नाही अशा विद्यार्थ्यांवरती सरकारी नियमानुसार कारवाई आपल्याला कशा पद्धतीने करता येईल हा विचार आपण सगळ्यांनी करतोय. हे पालकांनी सुद्धा त्या ठिकाणी लक्षामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून पॅरामेडिकल मध्ये सुद्धा आपले प्रॅक्टिकल, तुमचे सगळ्यांचे थिअरॉटिकल पाठ संपत आलेला आहे, येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमचे प्रॅक्टिकल चालू होणार आहेत, हे सुद्धा आपल्या पॅरामेडिकलसाठी खूप चांगली सुविधा ही आपण त्या ठिकाणी निर्माण करून दिलेली आहे. एवढंच नाही, आज आपण डीएड कॉलेजचा बीएड कॉलेजचा जर आपण विचार केला, बीएड मध्ये सुद्धा आपलं पूर्ववत सगळं कॉलेज चालू झालेलं आहे. आपल्या कॉलेजमध्ये आपल्याकडे आपण त्या ठिकाणी वीकेंडला सुद्धा आपलं कॉलेज त्या ठिकाणी चालू असतं, शनिवार रविवार सुद्धा त्या ठिकाणी आपण कॉलेज चालू ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे जेवढे काही विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याकडे आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल्स वेळेमध्ये पूर्ण करून घेतले जातात, लेक्चर त्या ठिकाणी वेळेमध्ये पूर्ण करून घेतले जातात, आणि त्यांचे जे प्राचार्य आहेत आपल्या सगळ्यांच्या त्या ठिकाणी सांगण्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चाललेलं आहे, त्यांचंही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्राचा जर आपण विचार केला, ज्याच्यामध्ये बीए, बीकॉम, बीएससी, एमसीए, डीएसएम हे जर आपण पाहिलं, मला सांगताना आनंद वाटतो की आजपर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये जेव्हापासून आपल्याकडं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची केंद्र चालू आहेत, ज्या घरी बसलेल्या महिला आहेत ज्यांना एज्युकेशन घेता आलं नाही, जी लोक आपल्या कामामुळे त्या ठिकाणी एज्युकेशन घेऊ शकत नाही, अशी सगळी लोक पुणे विद्यापीठाचं सुद्धा आपल्याकडे एक्सटर्नलचं सेंटर आहे, वायसेम युनिव्हर्सिटीचं सुद्धा आपल्याकडे एक्सटर्नलचं सेंटर आहे, आणि त्याच्यामध्ये बीए, बीकॉम, बीएससी, एमसीए, बीसीए, डीएसएम हे आपल्याकडे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आपण चालू केलेलं आहे. आणि या वर्षी खूप चांगल्या पद्धतीने मदत हे आपण सगळ्या लोकांना, नोकरी करणाऱ्या लोकांना त्या एक्सटर्नल मधून आपण त्या ठिकाणी करतोय. ज्युनियर कॉलेजचा जर विचार केला, 11वी आणि 12वी त्या ठिकाणी 12वीचे आता नोड्यूज फॉर्म त्या ठिकाणी सुटलेले आहेत, हॉल तिकीट तुमचे सगळ्यांचे कॉलेजेसकडे आलेले आहेत, तुमच्या सगळ्यांचं प्रॅक्टिकल त्या ठिकाणी चालू आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्या ठिकाणी पेपर कसे लिहायचे, काय करायचं, आपल्या कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय हे आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याचं नॉलेज दिलेलं आहे. आणि ज्या कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी देणं बाकी आहे अशा ठिकाणी सुद्धा तुमचे जे प्राचार्य आहेत ज्युनियर कॉलेजचे, त्या सगळ्या प्राचार्यांना मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो की 10वी आणि 12वीचे पेपर कसे चेक केले जाणार आहेत, कसे लिहायचे ह्याचं सुद्धा ज्ञान आपण सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. ते सगळेजण तुम्ही त्यांना त्या ठिकाणी द्याल आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थ्यांचे सगळे प्रॅक्टिकल्स आणि सिलेबस हे चांगल्या पद्धतीने कम्प्लीट करून घेण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. येणाऱ्या जूनपासून आपण त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेजमध्ये सुद्धा वेगळे आपण डिव्हिजन करणार आहेत, ज्याच्यामध्ये सीएचा फाउंडेशन कोर्स कॉमर्ससाठी, आयआयटी नीट जेई ज्यांना याच्यामध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी सायन्स विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन कोर्स, आणि ज्यांना एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये पुढे जायचं आहे अशा विद्यार्थ्यांना आर्ट्सला त्या ठिकाणी हा कोर्स हे सुद्धा आपण 11वी आणि 12वीला त्या ठिकाणी करणार आहेत. हा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. आज शाळेचा जर आपण विचार केला तर बालवाडीपासून 10वीपर्यंत सगळ्या शाळांचा जर आपण विचार केला तर सगळ्या शाळा आपण चालू केलेल्या आहेत. आज मला सांगताना आनंद वाटतो की तुम्ही जर सीबीएसई शाळा जर आपली पाहिली, या सीबीएसई शाळामध्ये त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं आपण या सीबीएसई शाळामध्ये इतक्या टॉप लेवलचा आपण त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध केलं लॉकडाऊन मध्ये, याचा विचार कोणीही करू शकत नाही. कॉम्प्युटर लॅब वेगळी, लँग्वेज लॅब वेगळी, मॅथ्स लॅब वेगळी, हिस्ट्री लॅब वेगळी, इंग्लिशची लॅब वेगळी, कॉम्पोजिट लॅब वेगळी, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची लॅब वेगळी, डान्सची लॅब वेगळी, तुमच्या म्युझिकची लॅब वेगळी, सर्व्हर रूम वेगळी, सिक्युरिटी रूम वेगळी, सगळे वर्ग दिसतील, सगळे विद्यार्थ्यांना नजर ठेवता येईल ती रूम वेगळी,
इतक्या चांगल्या पद्धतीच्या सुविधा पॅरलाइजला दिल्या, सीबीएसईला दिल्या की याचा विचार एकही पालक त्या ठिकाणी करू शकत नाही. ज्या शाळांची फी एक एक 2-2 लाख रुपये आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्या फॅसिलिटीज त्या ठिकाणी दिल्या जात नाहीत ते आज आपण आपल्या शाळांमध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. आज सगळ्या शाळांचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मागच्या 4 वर्षापासून कोणत्याही परिस्थितीमध्ये एकही रुपया फी वाढ न करता ज्या सुविधा आपण दिलेल्या आहेत ते कोणतीही शाळा आणि कॉलेज त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकत नाही. ते काम आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे हे मला सांगताना फार आनंद वाटतो. आज सगळ्या पालकांना त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो, सगळ्या प्रमुखांना, कोणत्याही परिस्थितीमध्ये न अपॉइंटमेंट घेता तुम्ही भेटू शकता, शाळा भरताना भेटू शकताय, शाळा सुटताना भेटू शकताय. दर शनिवारी 5 पालकांच्या सभा ठेवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये त्या मुलाचे चांगले मुद्दे, वाईट मुद्दे, त्या वाईट मुद्द्यांमध्ये आम्ही काय त्याच्याकडनं करून घेणार आहे, पालकांनी काय करून घ्यायचंय हे आम्ही त्यांना सांगतोय. प्रत्येक मुलाचं मॉनिटरिंग आपण त्या ठिकाणी करतोय. एवढंच नाही, सगळे मुलग, सगळे शिक्षक आणि सगळे प्रिन्सिपल तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा ती सगळी लोक तुमच्याशी कनेक्टेड आहेत. कोणताही पालक कधीही कोणत्याही प्रमुखाला भेटू शकतो ही व्यवस्था आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये दिलेली आहे. एवढंच नाही, 1 क्लास 1 लीडरची व्यवस्था ही सगळ्या शाळांमध्ये आपण त्या ठिकाणी चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये 1 वर्ग 1 नेता ही म्हणजे आपल्याकडे म्हणलं थोर महात्म्य होऊन गेले, थोर महात्म्य होऊन गेले चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे. हात सापडे बोध खरा, हात सापडे बोध खरा. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की या विद्यार्थ्यांना पहिलीपासून 12वीपर्यंत सायन्स असेल, मॅथ्स असेल, म्हणजे कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, सायन्स, प्रत्येक क्षेत्रातले आणि क्रांतिकारी लोक यांचा अभ्यास, त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा अभ्यास आपण या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देतोय. म्हणजे जेणेकरून 12 वर्षामध्ये या 12 लोकांचा अभ्यास ही लोक करतील आणि त्यांच्या आयुष्यातलं एक एक जुन जरी गुण जरी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घेतला तर त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी सुलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. हे काम आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये करतोय. आणि म्हणून आज संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत असताना मला सांगताना आनंद वाटतो की 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी, 1,500 पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, 80 पेक्षा जास्त शाळा आणि कॉलेजेस, 6 पेक्षा जास्त कॅम्पस पुणे आणि उस्मानाबाद या भागामध्ये आपण त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. ज्या माणसाने हे उभा केलं तो माणूस म्हणजे आमचे वडील, आमचं दैवत प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, स्वारगेटच्या फुटपाथ वरती राहिलेला माणूस, स्वतःला ज्या माणसाला खायला नव्हतो त्या माणसानी ज्यावेळेला एवढं मोठं विश्व त्या ठिकाणी उभा केलेलं आहे त्याचा फायदा हा प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. त्या माणसाला जेवढं शिक्षण घेताना अडचणी आल्या त्याच्यातली एकही अडचण गोर गरीब शोषित दलित वंचित समाजातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळू नये आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ती येऊ नये हा प्रयत्न आपण मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करत असतो. आणि हेच काम आपण संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणून 100% प्लेसमेंटचं काम सुद्धा आपण सगळ्या विभागांसाठी त्या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती भर आपण त्या ठिकाणी देतोय. एवढंच नाही, आज या ठिकाणी सगळ्या शाळांमध्ये त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी चालू झालेल्या आहेत. परत एकदा आपण संस्थेच्या वतीनं आपण डान्स असेल, म्युझिक असेल, मोटर स्किल असतील, मग कबड्डी असेल, खो खो असेल, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, या सगळ्या व्यवस्था आपण या शनिवारपासून चालू करतोय. म्युझिक आणि डान्स हे मागच्याच 2 दिवसापासून ऑलरेडी चालू झालेलं आहे. आणि मोटर स्किलचा फायदा तुम्हाला माहिती आहे, व्हरायटी आहे. एखाद्या जर बाटलीचं झाकण जर टाईट बसलं तर मी हाताने काढतो, कोणाला मारायचं म्हटलं आपण हाच हात युज करतो. एखाद्या डब्याचं झाकण जर जास्त पॅक बसलं हाच हात असतो. आणि मग ज्या वेळेला आपण हा हाताचा विचार करतो त्यावेळेला ह्याच्यामध्ये आपण करू शकत नाही, याचा अर्थ याच्यामध्ये आपल्याकडे त्या ठिकाणी ताकद कमी आहे, म्हणजे याचा अर्थ त्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये कुपोषण आहे. आणि म्हणून आज आम्ही जो त्या ठिकाणी मोटर स्किल जे अंबानींच्या शाळेमध्ये 5,000 रुपयाला त्या ठिकाणी चालतं ते ह्या वर्षी आम्ही तुम्हाला फुकट देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय हे आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे. फॅसिलिटी खूप चांगल्या पद्धतीचे आपण सगळ्या वर्गांमध्ये दिलेल्या आहेत. ई लर्निंग या वर्षी त्या ठिकाणी आपण सगळ्यांचं चालू केलेलं आहे. परंतु ई लर्निंग मध्ये आपण आता प्रॉपर ई लर्निंग जे कोरोनाच्या आधी होतं ते आपण चालू केलेलं नाही, ते नवीन अकॅडमिक इयर मध्ये चालू होईल. कारण त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट असतो कंपनीचा तो एक वर्षाचा पूर्ण असतो आणि आता एकच महिना शाळा चालू राहिल्यामुळं ते आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते केलेलं नाहीये. परंतु ते येणाऱ्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी होईल. सीबीएसईला ते ऑलरेडी चालूच आहे. आणि सीबीएसईच्या संदर्भामध्ये मला या ठिकाणी सांगायचंय, या वर्षीपासून कंपल्सरी शाळा ही टॅब एज्युकेशन होणार आहे. सगळंच्या सगळं टॅबलेट वरती त्या ठिकाणी चालणार आहे. हे काम आपण त्या ठिकाणी करतोय. त्याचं सेपरेट ट्रेनिंग आणि तुमच्यासाठी सगळ्या पालकांसाठी आपण त्या ठिकाणी ठेवणार आहेत.
हे काम आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये करतोय. आज इंद्रप्रस्थ शाळेचा जर विचार केला तर जो इंद्रप्रस्थचा कॅम्पस होता त्याच्यापेक्षा 10 लाख पटीने आपण चांगला कॅम्पस इंद्रप्रस्थचा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. मी सगळ्या इंद्रप्रस्थच्या पालकांना विनंती करतो की आपण जावा आणि तो कॅम्पस त्या ठिकाणी बघून घ्या. किती चांगल्या सुविधा आपण हे त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आज या सुविधा देत असताना खूप मोठ्या प्रमाणावरती मोठ्या सर असतील, आई असेल, बाबा असतील, मी असेल, आमच्या जवळच्या पैशातून एवढे आमचे तोडून या सगळ्या सीबीएसईच्या त्यांच्याही वरती त्या ठिकाणी उभ्या केल्या. आज अनेक पालक असे काय होतंय बघू. 2020 साली सरकारनं सांगितलेलं नाही, सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाने काढून घेतलं, एकही रुपया कन्सेशन देऊ नका म्हणून सांगितलेलं होतं, तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी कन्सेशन त्यावेळेला दिलं. या वर्षी सुद्धा 21-22 ला सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने सांगितलं कन्सेशन द्या, हा एक सुप्रीम कोर्टाने ते काढून घेतलं, तरी सुद्धा आम्ही दिलं. आमच्या डोक्यामध्ये पैसे कमवले नाही आम्ही, जेवढे पैसे आतापर्यंत घातलेले आहेत मी जिवंत आहे तोपर्यंत नाही. माझ्या 10 पिढी आल्या तरी सुद्धा ते पैसे शाळा कॉलेजमधून कधी बाहेर निघू शकत नाही. आज अनेक पालकांनी 2017 पासून फी भरायच्या बाकी. आज जे शिक्षक आहेत या शिक्षकांना पगारी द्यायला खूप मोठ्या प्रमाणावर त्या अडचणी निर्माण झाल्या. पहिल्या 6 महिन्याचा जर लॉकडाऊनचा विचार केला त्यावेळेच्या जर अडचणी लक्षात घेतल्या तर त्यावेळेला समजू शकत होतो. त्याच्यानंतर फक्त हॉटेल आणि शाळा आणि कॉलेजेस बंद आहेत. या वर्षी तर फक्त शाळा आणि कॉलेजेस बंद आहेत, बाकी सगळं चालू आहे. पण तरी सुद्धा काही पालक त्या ठिकाणी फी भरत नाहीये. आपण एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की जर शिक्षकांना वेळेमध्ये पगार दिला, शिक्षकांना जर आपण खुश ठेवलं तर ते तुमच्या मुलांचं चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काळजी करतील. अनेक पालक असे की ज्या लोकांना फी भरायची नाही म्हणून ते मागच्या 2 वर्षामध्ये ते आलेली नाही. त्यांचे निकाल आमच्याकडे, 10वीचे निकाल माझ्याकडे, 12वीचे निकाल माझ्याकडे, ते टीसी घ्यायला आलेले नाहीत आणि ते तसेच निघून गेलेले आहेत. अनेक पालक असे आमच्या शिक्षकांना सांगतायत की बघू आम्हाला तुमच्याकडे यायचं नाही, आता आम्हाला काही टीसी नको, काहीच नको, पण आम्हाला काही फी बी भरायची नाही, आम्हाला त्या ठिकाणी यायचं नाही. मला सगळ्या पालकांना एक गोष्ट सांगायची की ज्या वाईट काळामध्ये सुद्धा 2 वर्षाच्या शिक्षकांना 10-10 महिन्याचे पगार देता आले नाही, त्यावेळेला एकाही शिक्षकांनी एकही तास बंद केला नाही, एकाही मुलाचं शैक्षणिक नुकसान व्हावं म्हणून कधीही कुणाला ऑनलाईन ग्रुप मधून काढून टाकलं नाही, एकाही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान संस्थेने केलं नाही. परंतु आता सगळ्या पालकांची जबाबदारी आहे की आपण शिक्षकांकडे बघून आपल्या ज्या फीज पेंडिंग आहेत त्या फी आपण सगळ्यांनी भरणं अत्यंत गरजेचं आहे. हे आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून सगळे कार्यक्रम चालू झालेले आहेत. मला सांगायचं कार्यक्रम हे काय शार्दूल जाधवला शिकायला नाहीयेत, कार्यक्रम तुमच्या एखाद्या प्रमुखाला शिकायला नाहीयेत, एखाद्या शिक्षकाला नाहीयेत. भारत देशामध्ये सगळ्यात जास्त कार्यक्रम कोणत्या संस्थेने जर त्या ठिकाणी घेतले असतील तर ती जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऑनलाईन कार्यक्रम. जावा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या युट्यूबच्या पेजवरती, माझ्या सगळ्या सोशल मीडियावरती, इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन, मग ट्विटर, टम्बलर, कू, फेसबुक, व्हॉट्सअप, सगळीकडे जाऊन बघा. सगळ्या पद्धतीचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय सगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतले. परंतु एका गोष्टीचं दुःख मला त्या ठिकाणी आहे, किती पालकांनी ते कार्यक्रम बघितले, किती पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना ते कार्यक्रम बघायला लावले. एवढे मोठमोठे लोकांकडून आपण कार्यक्रम घेतले, याचा फायदा किती लोकांनी घेतला हा विचार तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला पालकांकडे हे सगळे विद्यार्थी घरामध्ये, त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांची काळजी घ्यायची जबाबदारी ही सगळ्या पालकांची खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणून कार्यक्रम हे आता ऑनलाईन पद्धतीने तर चालूच राहणार आहे कायम, परंतु आता ऑफलाईन पद्धतीने सुद्धा कार्यक्रम हे त्या ठिकाणी चालू होतील. आताच त्या दिवशी आपण विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या करू नये, मानसिक स्वास्थ्य कसं चांगलं ठेवावं म्हणून आपण दत्ता कोहिनकर अत्यंत गुरुवर्य यांचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी ठेवलेला होता. हे काम सुद्धा आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. बसेस चालू झालेले आहेत, लगेच काही सगळं चालू होणार नाही. अनेक पालक म्हणतात की 1 महिन्यासाठीच आम्हाला बस घ्यायची, अनेक पालक म्हणतात फक्त जातानाच बस पाहिजे, अनेक पालक म्हणतात येतानाच बस पाहिजे, अनेक पालक म्हणतात 2019 ला जे रेट होते तेच आता पण पाहिजे. आपल्याला माहिती असेल 2019 ला पेट्रोल होतं 60 रुपये, आता झालंय पेट्रोल 110 रुपये, ह्याच्यामध्ये बदल आहे. अनेक पालकांनी बसचे सुद्धा पैसे वापर केला बसचा, 2018 पासून बसचे पैसे देणे बाकी आहेत. अनेक पालक असे आहेत
या लोकांनी एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की आपण एक्स्ट्रा पैसे कधी कोणाला मागितलेले नाहीत. अनेक शाळा ज्यांनी बस सेवा 2 वर्ष दिले नाही पण बसचे पैसे घेतले हे सांगून की त्या लोकांना काय आम्ही काढून टाकायचं का, बसचं काय करायचं, असं तर आपल्याकडं पैसे एकाही माणसाने भरले बी नसते आणि आम्ही बी मागितलेलं नाही. परंतु ज्या शाळांचे 1 लाख रुपये फी आहेत, 2 लाख रुपये फी आहेत, 3 लाख रुपये फी आहेत, या शाळांनी त्या ठिकाणी बसचे सुद्धा पैसे घेतले. आज 1 महिन्याच्यासाठी बस त्या ठिकाणी चालणार आहे किंवा 2 महिन्यासाठी, जे काही या वेळेला अकॅडमिक इयर जोपर्यंत शाळा चालू राहणार आहे तोपर्यंत तितक्या दिवसाचे तरी सगळ्या पालकांनी पैसे भरले पाहिजेत. त्याचे रेट वाढलेले आहेत कारण पेट्रोलचा भाव वाढला पाहिजे, हे पालकांनी लक्षामध्ये घेणं गरजेचं. हे काय पैसे कमावण्यासाठी शाळा कॉलेज चालू केलेले नाहीत. आता तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, ज्या ठिकाणी मराठी मीडियम चालती, ज्या ठिकाणी तुमची जाधव इंग्लिश मीडियम स्कूल चालती, त्या ठिकाणी तुमच्या फी बघा आणि तुमच्या फॅसिलिटी बघा. सीबीएसई वाल्यांनी फी बघा आणि फॅसिलिटी बघा, शिक्षकांची क्वालिटी बघा. अनेक मुंबईच्या मोठमोठ्या शाळा आहेत जे मला म्हणतात की तुमच्या शाळा जशा आहेत तशा आमच्या ताब्यामध्ये द्या, ते पालक जोपर्यंत शिकायचे तोपर्यंत शिकतील आणि त्यानंतर त्यांना जर नको असेल तर ते निघून जातील. आम्ही तुम्हाला 2 लाख रुपये फीची शाळा निर्माण करून देतो. आम्ही सांगितलं नाही, गोरगरीब दलित समाजातले लोक शिकले पाहिजेत म्हणून आम्ही या शाळा उभ्या केलेल्या आहेत. आज ज्या फॅसिलिटी आम्ही त्या ठिकाणी देतोय त्याचा जर विचार तुम्ही पगार फी सोबत जर केला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कधी पण आपली शाळा वरचढच दिसेल, हे या ठिकाणी आश्वासन मी छाती ठोकपणानं तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी देऊ शकतो. हा विचार तुम्हाला आणि आम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून बस चालू झालेल्या आहेत त्या बसचा आपण वापर चालू करा. जागडे हे आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना जाऊन भेटा, बोला, नाही मिळत असला प्रमुखांना सांगा. ह्या पद्धतीनं पुढे जायचंय. सगळ्या फॅसिलिटी देतोय, क्लब चालू झालेले आहेत, सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. राहतो विषय बुक्सचा, बुक्स ऑलरेडी सगळ्यांनी घेतलेले आहेत त्याच्यामुळे बुक्सचा संबंध येत नाही. ड्रेससाठीच सुद्धा तसंच आहे की एक पालक म्हणतो ड्रेस पाहिजे, एक म्हणतो 1 महिन्यासाठी, मी काय करू ड्रेस घेऊन. त्याच्यामुळं एकतर 2 वर्षामध्ये ती लोक भिकाला लागली, अनेक लोकांनी माप दिलेली होती परंतु ते कपडे घ्यायला सुद्धा आले नाही की आम्हाला नको आता कपडे, आम्हाला नाही घ्यायचे. त्या लोकांनी ज्यांनी कपडे तयार करून ठेवले ती लोक अक्षरशः आमच्या पाया पडायला लागले की सर खाण्यापुरते तरी पैसे द्या. त्याच्यामुळं ह्या वर्षी सुद्धा ड्रेस त्या ठिकाणी चालू होणार नाही, नेक्स्ट अकॅडमिक इयरला त्या ठिकाणी चालू करतोय. आणि मला जी विनंती आहे सगळ्या पालकांना की आपण खूप चांगल्या पद्धतीने विचार करा फीच्या बाबतीमध्ये, फॅसिलिटीच्या बाबतीमध्ये, आणि आपण सगळ्यामध्ये वेळेमध्ये फी कशा पद्धतीने भरता येईल याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी चालू करा. कारण सगळं पूर्ववत चालू झालंय, आता काही बंद येईल कोरोना हे काही आता त्याच्यामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये राहिलेलं नाही. हा प्रयत्न आपण करावा ही माझी हात जोडून आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी नम्र विनंती आहे. त्याचबरोबर आपली सीबीएसईचं जे नवीन अकॅडमिक इयर आहे ते त्या ठिकाणी 1 एप्रिल पासूनच चालू होणार आहे. त्यांच्या फायनल परीक्षा मार्च मध्ये आहेत आणि बाकीच्या सगळ्यांच्या फायनल परीक्षा त्या ठिकाणी एप्रिल मध्ये होतील. मला आज सांगताना आनंद वाटतो की संस्थेनं त्या ठिकाणी खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये पोलीस असेल, फायर ब्रिगेड असेल, पत्रकार असतील आणि आर्मीतले लोक असतील यांना त्या ठिकाणी आपण काही प्रमाणामध्ये फी मध्ये कन्सेशन देतोय. काही ठिकाणी 50%, काही ठिकाणी जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे, परंतु ही सुविधा वर्ष 22-23 पासून शैक्षणिक वर्ष चालू होणार आहे. परंतु जर आपल्याकडे त्याच्यातलं कोण असेल तर त्यांना जुने पैसे सगळे क्लिअर करायचे, एकही रुपया जुना पेंडिंग नकोय, तर त्यांना नवीन या योजनेचा लाभ फक्त फायर ब्रिगेड मधले, आर्मी मधले, पोलीस मधले आणि पत्रकारांमधले त्या ठिकाणी येणार आहे. पत्रकारांसाठी पत्रकार संघाच्या लेटर पॅडवरून आपल्याला त्या ठिकाणी आपलं तुमचं नाव पाहिजे, आर्मीसाठी आर्मीच्या विभागातून पाहिजे, पोलिसांसाठी पोलीस विभागातून पाहिजे, कमिशनर ऑफिस मधून, कमिशनर नसलं तर एसपीच्या ऑफिस मधून आणि फायर ब्रिगेडचं फायर ब्रिगेडच्या ऑफिस मधून त्या ठिकाणी करायचंय. ही सुविधा आपण त्या ठिकाणी चालू केलेली आहे. इतक्या वाईट कालावधीमध्ये सुद्धा आपण फी न भरता सुद्धा आम्ही जवळचे पैसे खिशातले आमचे वैयक्तिक खासगीतले पैसे टाकून आपण तरी सुद्धा ही सुविधा चालू केली की सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी कोरोनामध्ये या लोकांनी मदत केली, त्यांनी जीवाची पर्वा न करता आपल्या सगळ्यांची सेवा केली. संस्था म्हणून आपण यांना काहीतरी प्रोत्साहन केलं पाहिजे म्हणून आपण ही व्यवस्था त्या ठिकाणी चालू केली. आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलात, आपल्या सर्वांचं मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.